अच्छा पार्ट डिझाईन मध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो पॅड आहे. ओके, अच्छा काय काय सॉफ्टवेअर मध्ये झाला का एक्सक्लूड म्हटलं जातं. ओके, पार्ट डिझाईनचे टूलबार्स लिहून घे, स्केच बेस्ड फीचर्स, ड्रेसर फीचर्स आणि ट्रान्सफॉर्मेशन फीचर्स. 1 मिनिट. बस रेफरेंस फाइल पर आएगा. रेफरेंस एलिमेंट हेलो, रेफरेंस एलिमेंट. स्केच बेस्ड ड्रेसअप ट्रान्सफॉर्मेशन फीचर्स आणि रेफरेंस एलिमेंट असे हे 4 टूलबार आहेत. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पॅड ऑपरेशन आहे. ओके, त्याच्यानंतर मग पॉकेट ऑपरेशन आहे. पॅड मध्ये मटेरियल ऍड होणार आहे आणि पॉकेट मध्ये मटेरियल रिमूव्ह होणार आहे स्ट्रेट डायरेक्शन मध्ये. ओके, सो डायरेक्टली आपण असाइनमेंट चालू करू आणि त्याच्यातच ऑप्शन बघू. आता ही जी डायग्राम आहे ही बघूया आपण. आता नेहमी जेव्हा आपण पार्ट्स बनवणार आहे तर पहिला जे ड्रॉइंग रीड करून घ्यायचं, त्यानंतरच पार्ट ड्रॉ करायचं. ओके, आता इथे या असाइनमेंट मध्ये ही जी खालचा जो व्ह्यू आहे हा टॉप व्ह्यू दिलेला आहे, हा सेक्शन व्ह्यू आहे म्हणजे हा जो पोर्शन आहे हा कट केला आणि फ्रंट व्ह्यू मध्ये सेक्शन दाखवला आणि त्याच्यानंतर इकडच्या साइडला हा साइड व्ह्यू दाखवलेला आहे. ओके, आता इथे फ्रंट व्ह्यू वरती टॉप व्ह्यू खाली लेफ्ट साइडला साइड व्ह्यू दाखवला आहे आणि तो पण राईट व्ह्यू. तर कुठली मेथड आहे ही, फर्स्ट अँगल आहे की थर्ड अँगल मेथड आहे? टॉप व्ह्यू खाली आहे म्हणजे थर्ड अँगल आहे. फ्रंट टॉप व्ह्यू खाली आहे, फ्रंट व्ह्यू वरती म्हणजे फर्स्ट अँगल मेथड आहे. फ्रंट व्ह्यू वरती टॉप व्ह्यू खाली. ओके, फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन आहे. व्ह्यू आता यामध्ये सगळ्यात पहिले आपण काय करू, टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला ही प्लेट दिसते. ओके, आउटर जी प्लेट आहे ती आधी ड्रॉ करून घेऊ. ओके, त्याचे डायमेन्शन्स लेफ्ट साइडला वर्टिकल दिलेलं आहे 100 चा. त्यानंतर मग इकडे लाईन आहे ही इंक्लाइन लाईन सर्कल. ओके, आता ह्या सॉफ्टवेअर मध्ये डायरेक्टली ड्रॉ करायला लागायचं. ओके, टॉप लाईन सिलेक्ट केला, त्यानंतर मग इथे ऑप्शन आहे पोझिशन स्केचचा. ओके, पोझिशन स्केच वरती क्लिक केलं आणि त्यानंतर मग हा जो प्लेन आहे टॉप व्ह्यू हा आपला कसा दिसणार आहे, हा असा येणार. बरोबर, प्रोजेक्शन स्केचिंग स्टार्ट केल्यानंतर जसं सर्व पहिले स्टार्टिंगला आपण पहिले स्टार्ट केलं तसं स्टार्ट करायचं का, स्केच मध्ये जायचं आणि हाँ तसं स्टार्ट करायचं आहे. फक्त इथे इथे काय करायचं आहे, पोझिशन स्केच वापरायचं टॉप व्ह्यू साठी. ओके, सगळ्या स्केचच्याच ऑप्शन मध्ये आहे का ते? हाँ ड्रॉप डाऊन मध्ये ऑप्शन आहे. आता इथे राईट साइडला वर्टिकल गेलाय आणि खाली गेलाय हॉरिझॉन्टल. आपल्याला काय करायचं आहे, वर्टिकल वरती पाहिजे आणि हॉरिझॉन्टल राईट साइडला पाहिजे. बरोबर, तर इथे मी आधी स्वॅप करतो. स्वॅप मध्ये काय झालं, राईट साइडला हॉरिझॉन्टल आलं, वर्टिकल खाली गेलं. ठीक आहे, रिव्हर्स व्ही करायचं आणि ओके केलं. हे फक्त टॉप व्ह्यू साठी मोस्टली प्रोजेक्ट आपल्याला पोझिशन स्केच करायला लागतं, हे कळेल हळूहळू पुढे. ठीक आहे, सध्या आता फक्त काय कर, टॉप व्ह्यू सिलेक्ट कर पोझिशन स्केच मध्ये आणि त्यानंतर मग तिथे स्वॅप करून घे. स्वॅप केल्यानंतर रिव्हर्स व्ही करायचं. त्याचं यूज काय तुम्ही पुढे सांगेल मी काय होतं ते. आता सध्या हे असाइनमेंट बघू, 100 दिलेलं आहे आणि त्यानंतर मग इकडच्या साइडला लाईन आहे. सॉरी, लाईन डिलीट करू क्विक ट्रिम ने, ट्रिम केले हा पोर्शन. हा 100 दिलेला आहे. त्याच्यानंतर मग
राइट साइडला इथे हा सर्कल आहे, फिलेट 15 चा फिलेट आहे. इथे कॉर्नर घ्यायचा, ही लाईन आणि हा सर्कल 15 ची रेडियस आली. त्यानंतर मग त्यांनी ह्या लाईन पासून ह्या पॉइंट पर्यंत डायमेन्शन दिलेलं आहे. वन 45 सर. त्याच्यानंतर मग खालचं जे डिस्टन्स आहे हे आपण देऊन टाकू. या पॉइंट पासून इथपर्यंत 42 सर. ही लाईन सिलेक्ट केली, ही लाईन, हे दिलं 50 चं पहिलं डिस्टन्स. त्याच्यानंतर मग या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत 42 आहे. तू एक एक लाईन ड्रॉ करत सध्या स्टार्टिंगला, त्याच्यानंतर मग पुढचं ड्रॉ करायला लागेल. त्यानंतर मग इथून हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे 50 चं दिलेलं आहे. ही सेंटर लाईन आणि ही लाईन 50 सेंटर. त्याच्यानंतर मग हा जो अँगल आहे हा दिलेला आहे 30 डिग्रीचा, आणि इकडचा दिला आहे 135 चा. ही वर्टिकल, ही हॉरिझॉन्टल लाईन, ही इनक्लाइन लाईन 30 एंटर, ही लाईन आणि ही लाईन यातनं डिस्टन्स आहे. सॉरी, कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, जे डायरेक्टली दिलं आहे ते व्हॅल्यूज टाकत. ठीक आहे, एवढं ड्रॉ केलं मी. पूर्णपणे ग्रीन आहे. टूल्स मध्ये गेलो, स्केच अनालिसिस मध्ये गेलो, इथे क्लोज लिहिलेलं आहे. आता फिलेट शक्यतो बाहेरच देत ना, ते त्याचे फिलेट आहेत तिथं. तुमचं हँग काय काय पडते ना, त्यामुळे ते ऑटोमॅटिक चालू होऊन जाते, जे करताय ते दिसत नाही. हाँ हाँ ठीक आहे, मी स्लो घेतो ना. त्यांनी जे डायमेन्शन दिले ते सगळे डायमेन्शन फक्त दिले. ओके, ड्रॉइंग काढ.